कारदगा येथील स्माइलीची स्माइल फुलवणाऱ्या डॉक्टर तेली दाम्पत्यांचा कांबळे कुटुंबियाकडून सत्कार. कारदगा येथील कुमारी स्माइली हिच्यावर पुणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल येथे यशस्वीरित्या यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडल्याने मृत्यूशी झुंज देणाऱ्या स्माइलीची स्माइल फुलवण्यासाठी परिश्रम घेतलेले कारदगा येथील डॉक्टर नवनाथ तेली दाम्पत्य व अनेकांनी आर्थिक मदतीचा हातभार लावला होता. या ऋणातून मुक्त होण्यासाठी कांबळे कुटुंबियांनी नवनाथ तेली दाम्पत्याचा सत्कार करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. डॉक्टर सुनील कांबळे यांची कन्या स्माइली कांबळे या 10 वर्षीय मुलीच्या यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर शुभांगी व डॉक्टर नवनाथ तेली दाम्पत्याने आपल्यापरीने आर्थिक मदत गोळा करून दिली होती. कुमारी स्माइलीला एक प्रकारे पुनर्जन्म मिळवून दिला, त्यामुळे कांबळे कुटुंबियांना या तेली कुटुंबियांचा मोठा आधार मिळाला. डॉक्टर तेली दाम्पत्याने दाखवलेली माणुसकी लाख मोलाची आहे. आर्थिक मदतीचे कार्य स्मरणात राहण्यासाठी कांबळे व दीपंकर कुटुंबियांच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महादेव कांबळे व सौ रेशमा दीपंकर यांच्या हस्ते डॉक्टर तेली दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना महादेव कांबळे म्हणाले, कुमारी स्माइली हिच्यावर अवघड शस्त्रक्रिया करण्यासाठी तेली दाम्पत्याने मोठी आर्थिक मदत गोळा करून आमच्या कुटुंबाला आर्थिक आधार दिला आहे. त्यामुळे सदर अवघड शस्त्रक्रिया पार पडली आणि सर्वांच्या आर्थिक मदतीने स्माइलीची स्माइल पुन्हा एकदा फुलली असल्याचे सांगितले. प्रारंभी किरण शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी अनिल दीपंकर, सुनीता वराळे, सुरेश कांबळे, पांडुरंग कुराडे आदी उपस्थित होते. आभार अनिल दीपंकर यांनी मानले.